खड़गांव नागपुर में हाल ही में बुद्ध विहार में बुद्ध दीक्षा समारंभ कार्यक्रम हुआ, जिसमें 250 सभी उपासकों को त्रिशरण पंचशील ग्रहण कर 22 प्रतिज्ञा दी गई है। बुद्ध के विचारों को विश्व में माना जाता है। विश्व को शांति की जरूरत है। बुद्ध धर्म मानव के हित के लिए बना है। विश्व को युद्ध नहीं बुद्ध चाहिए। इस विचार को आत्मसात करने के लिए खड़गांव नागपुर में हाल ही में बुद्ध विहार में बुद्ध दीक्षा समारंभ का कार्यक्रम आयोजित किया था, जिसमें 250 सभी उपासकों को त्रिशरण पंचशील ग्रहण कर 22 प्रतिज्ञा दी गई, जिसका पालन करने की शपथ उपासकों को दी गई। अब सभी बुद्ध के विचार लेकर सभी धम्म उपासक प्रचार प्रसार करेंगे। यह संदेश कार्यक्रम के अध्यक्ष सुरेश उके ने दिया है। 250 महिला पुरुषों ने बुद्ध धम्म की दीक्षा स्वीकार करते सफेद वस्त्र परिधान किए थे। कार्यक्रम का आयोजन चंद्रशेखर गणवीर ने किया था। धम्म पालन गाथा लेकर धम्म दीक्षा समारंभ कार्यक्रम समाप्त किया गया। इस मौके पर निरंजन मंजारी, नरेश तोखांद्रे, संजय राउत, राजेश रंगारी, मिलिंद चहंदे, लता नाइक, प्रीति वाकड़े, उषा उके, वर्षा गंभीर प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन शैलेंद्र लामसोंगे ने किया था। कार्यक्रम में गांव के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। मी तुमच्या सारखाच एक साधारण व्यक्ती आहे। मला तेवढं काही ज्ञान नाही आहे, मी तेवढं काही अभ्यास केलेला नाही आहे, परंतु जे आशिषजी फुलझेले यांनी जे तुम्हाला माहिती दिली ही एकदम योग्य प्रकारची आहे। त्यामध्ये तीळ मात्र पण शंका ठेवू नका, त्यावर पूर्णपणे भरोसा ठेवा। आणि सर्वात मोठं भरोशाची गोष्ट तर बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली दिली होती, परंतु काळ बदलत गेला, बाबासाहेब लवकर आपल्यामधून निघून गेले, त्यामुळे आपल्यामध्ये जे काही गैरसमज निर्माण केलेले होते त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या सांगण्यावर लक्ष न ठेवता थोडंसं आपण बाहेरच्या लोकांकडे जास्त लक्ष ठेवलेलं आहे। व शंका कुशंका आता दूर करा आणि तुम्ही ज्या धम्मदीक्षेला तयार झालेले आहे आज जे तुमची तयारी पाहून मला खूप आनंद वाटते, कारण की मी पण तुमच्यासारखाच होतो। मला पण बुद्ध धम्माचं ज्ञान नव्हतं। मी माझं लग्न झाल्याच्या नंतर कमीत कमी 4-5 वर्षाच्या नंतर मी माझ्या घरी ठेवलेला, माझ्या दुकानावर ठेवलेला बुद्धांत त्याच्या धम्माचं छोटं पुस्तक वाचन केलं। व त्याच दिवशी मी स्वतःला, ज्या दिवशी मी शेवटचं पान बुद्धांत त्याच्या धम्माचं शेवटचं पान संपवलं त्याच दिवशीपासून मी बौद्ध झालो। त्या दिवशीपासूनच मला जे बुद्ध तत्वानुसार जे आचरण करायचं ते मी आचरण करत आहो आणि जगत आहो। तिथलं म्हणजे त्या गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये त्यांचं नाव आलं, ते स्वतः, त्यांचा परिवार आणि त्यांच्यासोबत 2500 लोक, म्हणजे खापरखेड्यापासून तर तिकडे सावनेर कावडी केळवत पर्यंत असा हा पट्टा त्यांनी मेहनतीने तो करून घेतला। तेही सांगण्यामागचा उद्देश होता की आपणच फक्त दीक्षा घेत नाही आहोत आणि दीक्षा घेत असताना कुठलेही किंतू परंतु आपल्या मनात नसायला पाहिजे, म्हणून या दोन लोकांनी तुम्हाला सांगितलं, माहिती दिली। त्यानंतर आवळे साहेबांना बोलायचं आहे, त्यांना सोडायचंच नाही आपल्याला। त्यांनी एक खंत व्यक्त केली की मला अजून बोलायचं होतं। आवळे साहेब, मी तुम्हाला विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये या लोकांना मग समजावायचं काम तर तुमचंच राहील ना। मी आता 5 मिनिट तुम्ही बोला म्हटलं, नंतर 5-5 तास आपण त्यांच्याकडून बोलून घेऊ तुमच्या इच्छेनुसार, तर तेव्हा मात्र ते कंटाळतील। आणि कंटाळणार नाही, कारण त्यांचं कामच ते आहे। त्यांचं काम हे काय की बाबासाहेब आमच्याकडे जे खंड आहेत त्या खंडातून 21 खंडातून छोटे छोटे बाबासाहेबांचे भाषणं काढून छोटे छोट्या पुस्तकामध्ये पुस्तकाच्या रूपाने आम्ही सगळी टीम आम्ही काम करतो। कारण या भारतीय बौद्ध महासभेच्या उद्देशामध्ये 6वा उद्देश आहे की छोटे छोटे पत्र काढून तुम्ही समाजाच्या प्रगतीसाठी वाटा त्याला, तर ते सुद्धा आम्ही या संस्थेच्या मार्फत काम करतो, तर ते त्यांचं एक मोठं योगदान असते। इन बीसीएन के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।